एक छोटीशी झलक आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. धन्यवाद. असं म्हणतात की हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतंय. कोणी कसं म्हणालं बरं म्हणावं लागतंय. हे जीवन एक रंगभूमी आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावं लागतंय. खर तर मी पपेट पण आणलं होतं पण ते साऊंड सिस्टम मला करताना मी तात्या व्यक्तीचा आवाज करतो. थोडा रिबोट वाढवता येईल याचा. बालके निवेदन क्षेत्रातील मोठं नाव ज्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो आणि शिकत असतो. शिकण्यासारखं भरपूर काही ज्यांच्याकडे आहे असं जयंतजी बालके आपल्या मध्ये उपस्थित आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील एक मोठं नाव या मुरबाड तालुक्यातील मुलुक मैदानी तो सन्माननीय रवींद्रजी चंद्रसाहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत. आपण विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं. त्यानंतर पालघर आणि ठाणे हे आता संयुक्त जिल्हे झाले असतील, वेगवेगळे जिल्हे झाले असतील, परंतु पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यासाठी व्यासपीठावर जायचं याला विनंती करतो की आपणही माध्यमांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर जायचं आहे. यापुढची पेशकश सुरेंद्र गाण्याची आपल्या माध्यमातून प्रकाश धनके सर. हे राष्ट्रदेवताचे हे राष्ट्रप्रेषिताचे जय हिंद जय हिंद जय हिंद जय
रक्षा ते नसा नसा
सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी घडत आहे, यापुढेही घडणार. माझ्याकडून कुठल्याही प्रकारची गाण्यात चूक झालीस मला मोठ्या मनाने माफ करा. ज्या ठिकाणी शहीद दिनानिमित्ताने वीरभाई कोतवाल आज मला भरतदादांनी फोन केला की बाबा या ठिकाणी प्रोग्राम आहे, मी पहिल्यांदाच आलो. खूप छान वाटलं की आज सर्वजण आपण भारताच्या नागरिक असून त्या दिनाला, त्या शहीद दिनाला महत्त्व देतोय. याच्या पलीकडे हा मोठा असणारा आस्वाद कुठेच नाही दिसणार. म्हणून
माझा राजा रे माझा शुभर माझा शुभर
त्याचबरोबर गुन्हेगारी एक कलंक या शॉर्ट फिल्म मधला हा कलाकार, त्याचबरोबर महेश फाळके म्हणजे जे कलीची भूमिका बजावली होती त्याच्यासोबत या व्यक्तीनं काम केलेलं आहे, या कलाकारानं काम केलेलं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट रांगोळीकार म्हणून देखील संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. एका जोरदार गायनच्या गजरामध्ये आपण व्यासपीठावर निमंत्रित करूया सन्माननीय विलास गगे खरीदकर यांना. एका जोरदार गायनच्या गजरामध्ये आपण व्यासपीठावर निमंत्रित करूया सन्माननीय विलासजी खरीदकर, विलासजी गगे खरीदकर. हे सर्व कलाकार मंडळी इथे आहेत, रिकीदादा देखील इथे उपस्थित झालेले आहेत. या गोड व्यक्तिमत्वाचा आपण टाळ्यांच्या गडगडामध्ये या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अमर राजेंद्र राऊत हे नाव जरी उच्चारलं तरी खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या शिवचरित्रानं संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलं असं गोड नाव या ठिकाणी आपल्या मध्ये उपस्थित आहेत. अमर राजेंद्र राऊत यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान वीरभाई कोतवाल स्मरणार्थ अमरजी राऊत यांच्याकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद. रिकीदादाच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या आणि रिकीदादाला आपण सगळ्यांनी अनुमती द्यायची आहे की एक गाणं हल आपण सादर करावं. माझा माऊली बसलाय गो, हिरव्या हिरव्या झाडी
खुशी नतुराचा बसलाई गो पटा जरायचा महिमा तुझा गोरवा शापूरच्या पाड्याला गोड्या पाड्याचा गाजाची चव तेही माहुली गेल्याला पयाग्रीचा माझ्या शुभाचा राजा शुभाचा राजा शुभाचा राजा तुझा मनाचा मुद्रा केला माझ्या शाहपूरचा माहुली गेल्ला माझ्या शाहपूरचा जय जय महाराष्ट्र माझा
Oh,
नसेती परवाही नसे करांची हो सम्मान करत आहोत त्याची विशेष यांच्या शुभ हस्ते अजय दिनकर यांचं स्वागत होतंय. त्यानंतर मी साऊंड सिस्टम तानाजी दादांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. तानाजी दादांना विनंती करतो की आपण लग्नाव्या 17व्या वर्षी इथपर्यंत मजल मारणं हे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. कारण की 35 ओलांडावी लागते अनेक कलाकारांना किंवा पंडित हरिप्रसाद चौरासी यांची थाप मिळवावी लागते. संतोष संत पंडितजी संतोषजी संत यांच्या बैठकीत जाऊन बसावं लागतं. आणि अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतातले महारथी रथी असताना त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणं ही कमी गोष्ट नाहीये. मी असं म्हणेल की या क्षणाला त्याला मिळालेले यश हे आयुष्याच्या 50 नंतर कुणीतरी पाहिलेलं स्वप्न असतं. पण त्याच्या उत्तरार्धात माफ करा त्याच्या पूर्वार्धात त्याला हे यश मिळवता आलंय. कदाचित त्याचं भविष्य हे जगातल्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदा उत्कर्षाची वासरी जाईल. आणि तिथे बघताना हा आपल्या शहापूरचा पुरगा आहे. हा अभिमान या महाराष्ट्राला असेल, हिंदुस्थानची शान असेल. एकदा जोरदार टाळ्या उत्कर्ष जाधवसाठी. आता उत्कर्षाचं कौतुक यासाठी करतो असं म्हणतात की मडकं काय क्वालिटीचं आहे इट्स डिपेंड ऑन त्याचा कुंभार. त्याचे वडील या शहापूर तालुक्यातल्या बासरीवादक अगदी मोजकी नाव आहे. मी असं म्हणेल की पहिले बासरीवादक. त्याचे वडील त्याच्या वडिलांनी या शहापूरच्या बासरीवादन क्षेत्राला एक नवी ओळख दिली. रमेश जाधव सर आपल्या मध्ये उपस्थित आहेत. मी जाधव सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आणि त्यांचे पिताश्री म्हणजे उत्कर्षचे आजोबा देखील इथे उपस्थित आहेत. मी दोनही पिता पुत्रांना बोलवतो म्हणजे तिनही पिढी आपल्याला एकदाच पाहता येतील. या हार्मोनियम वादक स्वतः उत्तम हार्मोनियम वादक आहेत. मी म्हटलं ना की उत्कर्ष घडला याचा मूळ इथे आहे. ते स्वतः उत्तम बासरी वादक आहेत. त्यांचे अनेक शोज असतात. बासरी वादक नाही हार्मोनियम वादक आहेत. तबला वाजवतात. उत्कर्ष तो पण उभा. आणि मी सुरेशजी गवाळे यांना विनंती करतो की आपण स्मारक समितीच्या वतीने भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज तू इंदोर मध्ये जाऊन आपलं नाव कमावलंय. मोठमोठ्या स्टेजला तू बसतोय, बैठका गाजवतोय. भविष्यातला एक काळ असा येईल की आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कर्ष जाधव हे नाव आम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. एवढ्या मात्र मनापासून सरस्वतीच्या पुत्राकडून सरस्वतीच्या आणखी एका पुत्राला मनपूर्वक शुभेच्छा. एका जोरदार काळ्या
आणि यानंतर हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या वर्षीच्या 2 जानेवारीला एका वेगळ्या नियोजनासह, काहीतरी नवीन घेऊन, काहीतरी नवीन भरगच्च करून. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांची.